नमस्कार, मास्टर रेसिपीज मध्ये स्वागत। आणि दिवाळीची तयारी सुरू आहे, प्रत्येक वेळी काही सांगत नाही। दिवाळीच्या तयारीत आकाश कंदील बनवणे, घराची साफसफाई करणे, रंगरंगोटी करणे, सफेदी करणे हे प्रकार असतात। त्याशिवाय फराळ बनवणे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे। त्यातला एक चिवड्याचा वेगळा प्रकार आपण करणार, तळलेला चिवडा। मग काही ठिकाणी त्याला लक्ष्मीनारायण चिवडा पण म्हणतात, मग काही ठिकाणी त्याला रामबंधूचा स्पेशल चिवडा म्हणतात, काही म्हणतात कोंडाजीचा चिवडा। तुम्ही तुमचा चिवडा म्हणा, आईच्या हातचा चिवडा। चला बनवूयात आजीच्या हातचा चिवडा। ये जीरा, याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। गॅस बंद, आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये हळद, हिंग, तिखट, मीठ, साखर आणि सायट्रिक ॲसिड। हे सगळे वरचे जे हळद तिखट हे सगळे आपण गॅस बंद करून घातलेले पदार्थ आहेत। याला आता आपण बारीक करू। आणि हे बारीक करून आणलं आपण। आता यामध्ये जे जे आपण जिन्नस टाकू, जसं कांदे आहेत, त्याच्यानंतर खोबऱ्याचे तुकडे आहेत, त्यानंतर शेंगदाणे आहेत, काजू आहे, किसमिस आहे, डाळी आहे, हे सगळं तळून घेऊ। ही अशी गाळणी घ्यायची आणि त्यामध्ये पोहे। काजू, मनुका, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, बदाम, डाळव, हे सगळे पदार्थ माझ्या पुढ्यात येतात। म्हणजे भाज्या, फळं किंवा एक एक इन्ग्रेडियंट्स, जसे दाणे आहेत, बदाम आहेत, काजू आहे, किसमिस आहे, पोहे आहेत आणि लसूण आहे। तर ही सगळी मंडळी माझ्याशी बोलत असतात आणि यावरच आमच्या विजयभाऊंनी एक खूप छान वाक्य बोललात की या सगळ्यांचा एक एक स्वभाव गुण असतो, जसे माणसाचे स्वभाव असतात। तर बदाम हा कसा शांत, संयमी, बुद्धी चालक असा बदामाचा गुणधर्म असतो। आणि म्हणून बदाम तळताना तुम्ही पाहिलं असेल की खूप असं तेलामध्ये असं काहीतरी वादळ उठलं नाही, पण लसूण थोडा तामसी, तापट, ओलसर, बघा कसं होतं। आता हे सगळं आपण चाळणीमध्ये का तळतो आहे, कारण चाळणीत जर तळलं नाही तर ते झाऱ्याने तळता तळता तुम्हाला त्रास होऊ शकतो, हे सोपं पडतं। यातले बुडबुडे येणं शांत झालं तर समजायचं की तुमची मिरची पोटापर्यंत तळल्या गेलेली आहे। आता पोटापर्यंत यासाठी
मिरची कांदा पोटात जर ओला राहिला तर तुमचा चिवडा क्रिस्पी होणार नाही. अख्खे धणे थोडेसे घालायचे आणि त्याला तळायचं. लांब चिरलेला कांदा, तळलेला कांदा परातीत काढून हा मोका करून ठेवा. हा सगळ्यात शेवटी घालू. आता हा सगळा आपला सरंजाम एकत्र झाला, यावर आपण टाकू चिवडा मसाला. तुम्हाला आता एक गंमत सांगतो की हा जो मसाला आपण टाकला तो चिवड्याला व्यवस्थित लावायसाठी काय करायचं की हा जो तळलेला चिवडा किंवा पोहा आहे ना हा मिक्सरमध्ये घालायचा. म्हणजे समजा 1 किलो जर असेल तर त्यातला 100 ग्रॅम किंवा तोळा कमी मिक्सरमध्ये बारीक करू. आणि याचबरोबर आपल्याला याच मसाल्यात थोडासा चिवडा मसाला घालायचा. याला मिक्सरमध्ये बारीक करू आणि हा बारीक केलेला चिवडासुद्धा आपल्याला ह्याच्यात घालायचा. आता हा जो मसाला आहे हा या बारीक केलेल्या पोह्याबरोबर इतर पोह्यांना असा चिटकेल की मग तुम्ही म्हणाल की हा ये है चिवडा. वरून तळलेला कांदा, थोडीशी कच्ची सोप,